वाव, एकच नंबर आहे, एक नंबर. मस्त असा अरोमा आला याचा आणि काजू मस्त शिजलेले आहेत, झकास. नमस्कार मित्रांनो, पूनम आणि अभिजित चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आता नीट असालच, घरी असतालच आणि स्वतःची काळजी घेत असालच. तर हा व्हिडिओ आपण बनवत आहोत, घरगुती व्हिडिओ आहे हा. आपण लास्ट जो व्हिडिओ बनवला होता तो मॅप्रो लोणावळा फूड पार्कचा होता, लोकांना खूपच आवडलं. तुम्हाला पण जर का तुम्ही पहिल्यांदा बघणार असाल किंवा बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघा तुम्ही, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेळ मिळाला तर तो व्हिडिओ बघून टाका. आणि हा जो व्हिडिओ आहे ही एक घरगुती रेसिपी आहे, तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल. पण मगासपासून पूनम भरपूर बिझी आहे, पूनमच्या हातची रेसिपी आहे, मी अजूनपर्यंत खाल्ली नाही आहे, हॉटेलमध्ये खाल्ली किंवा पूनमने पण स्वतःच्या हातची कधी रेसिपी खाल्ली नाही आहे. सो इट विल बी अन इंटरेस्टिंग प्रयोग म्हणू शकतो आपण. तर आता हा मी जाणार आहोत किचनमध्ये, पण त्याच्या अगोदर पूनम मगासपासून तो पदार्थ निवडते. मी पण ट्राय केला पण आपल्याला काय तो जमला नाही, हात खूपच खराब झाले. तर आता पूनम बघू ती कशी निवडते आणि तिच्याकडे काय ट्रिक आहे. तर आणि हा, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक मस्त लाईक करा. तर आता आपण पटकन जाऊया, पूनम बघूया काय करते. तर बघा, आपण आता ओले काजू हे कोकणातून आलेले आहेत आपले, एकदम प्रिशियस अशी या सीझनमधली भाजी आपण बनवतोय, एक नंबर म्हणणार आहे असं मला इंट्युशन येत आहे. तर हे ओले काजू होते, आपण याच्यासाठी कव्हर काढायचं, याचं ह्याला खूप सारा चीक असतो. तर मी काय केलं, तर 2 तास याला कोमट पाण्यामध्ये भिजून ठेवलेलं होतं, आता ते बाहेर काढले. तर आता आपल्याला याचे साल काढायचे, तर साल आता साल कसे काढायचं हा आता पूनम आपल्याला दाखवेल. तर मी हा एक ट्रिक आहे, हा त्याला एक मध्ये मी कट देते असा, ओके, अर्धीच कट द्यायचं. तर म्हणजे हे कव्हर आहे ऑलरेडी आणि ते कव्हर काढायचं, डिवाइड असं सेपरेट करायचं, इझिली हे निघून येतं. ओके, तर हा झाला आपला काजू, त्याचा पूर्ण कव्हर काढायचा. सो हा रेडी आहे, त्याचा तसंच काढून घेऊया. अशा पद्धतीने वा, दुसरा आणखीन एक दाखवा. इथे ऑलरेडी झालेले आहेत एवढे सोलून काजू झालेले आहेत मस्तपैकी. त्याचे आपण काजू मसाला करणार, काजू मसाला म्हणजे ग्रेव्ही नसणार, असणार आहे एकदम अशी घट्ट टाईपची भाजी असणार आहे. परत एकदा दाखवते मी, हा काजू घेतलाय मोठा, त्याला एक स्लिट देऊया. ओके, करेक्ट, इझिली निघतं हे कव्हर. तर दोन भागात निघणार आणि मग दोन भागातनं त्याचे कव्हर सहजपणे काढते. तू बोटांना काय तेल लावलंय का, म्हणजे कसं आहे? नाही, मी काय लावलेलं नाही, काय लावलेलं नाहीये. ओके, मस्त असे काजू निघतात, इझिली निघतात. त्यासाठी 2 तास तुम्हाला गरम पाणी नाही करायचं, कोमट करायचं, कोमट पाण्यामध्ये लगेच शिजून जातील ते, इतके त्याला शिजवायची गरज नाही आपल्याला. ओके, लाईक दिस. खूप टेस्टी आणि या सीझन मध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये कोकणामध्ये इझिली मिळतात हे. तर आता पूनमचे काजू निवडून झालेत आणि एकदम कसं एकदम भारी आहे बघ, ओले काजू आहेत एकदम बेस्ट. म्हणजे चव आपल्या नॉर्मल काजू सारखी लागत नाही, पण ही वेगळी चव आहे, ती पण एकदम नवीन आहे, त्याच्यामुळे आपल्याला आवडते. तर आता जाऊया आपण किचन मध्ये आणि बघू की काजूची, काजू काय म्हटली, काजू ग्रेव्ही का काजू मसाला, ओले काजू मसाला, ही रेसिपी कशी बनते. आणि झाल्यानंतर मग मी टेस्ट करणार नेहमीप्रमाणे. त्याच्यावर ताटामध्ये आपल्या बरोबर काहीतरी 2-3 स्पेशल आयटम आहेत, तर ते आपण ताटातच एकदा म्हणजे चव झाल्यानंतरच सरप्राईज आहे, झाल्यावरच आपण बघूया. आता मला तर हवत नाहीये, चला आपण जाऊया पटकन किचन. सो मित्रांनो, आता आपण किचन मध्ये आलो आहोत. पहिल्यापासून काय काय आपण जे निवडून घेतले होते मस्तपैकी, ते ओले काजू आपण घेतले. हे तुला कोणी आणून दिले? रत्नागिरीवरून. येस, माझी एक फ्रेंड, तिने मला रत्नागिरीवरून खास हे ओले काजू आणून दिले, तर थँक्स टू श्वेता. त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घेतलाय, त्याच्यानंतर रेड चिली घेतली आहे, काश्मीरी रेड चिली, आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट होण्यासाठी, म्हणजे हे कलर आणण्यासाठी असणार आहे. हां, आणि तिखट होण्यासाठी 1 हिरव्या मिरच्या. ओके, त्याच्यानंतर आलं आणि लसूण आपल्याला वाटण्यासाठी लागायचं म्हणून ते तसंच आधी पीस घेतले. त्याच्यानंतर टोमॅटो घेतला एक अर्धा चिरलेला, तो पण वाटण्यासाठीच लागणार आहे. त्याच्यानंतर ओलं खोबरं घेतलं आहे आपण खाऊन, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे आणि वाटण्यासाठी आपल्याला मोठा चिरलेला कांदा लागेल. मित्रांनो, हे होते इन्ग्रेडियंट्स आणि आता आपण पटकन बघूया कृती याची कशी करणार आहे. मागे गणपती बाप्पा आहेत, आज संकष्टी चतुर्थी आहे, सो गणपती बाप्पा मोर्या. आणि चला गणपती बाप्पांचं नाव घेऊन आपण करूया रेसिपी सुरुवात. मी गॅस ऑन केलं आहे आणि पॅन घेतलाय, त्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे 2 टेबलस्पून. त्यांना काय जाणार तेलामध्ये, त्याच्यामध्ये आपण जो मोठा चिरलेला कांदा होता तो टाकणार आहे. किती मोठा असेल तरी प्रॉब्लेम नाही, आपल्याला वाटायचं आहे मस्त तो खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वाटण्यासाठी.
पूनम तुला ही काजू करी किंवा काजू मसाला करायची आयडिया कशी वाटली किंवा एकदम कुठून सुचला हा प्लॅन की आपण काजूची भाजी बनवू? तेच मी सांगितल्याप्रमाणे माझी फ्रेंड श्वेता तिचे मिस्टर कोकणा गेले होते तर ते बोलले की मी काजू आणणार आहे, ते म्हणलं माझ्यासाठी पण घेऊन ये. तर तिने ते आणले आणि म्हटलं चला आज ट्राय करून बघूया. आणि आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे काजू, फेसबुकवर इकडे तिकडे खूप अशा भाजी चविष्ट त्याची ग्रेव्ही वगैरे पाहिली मी, तर त्यामुळे मला असं वाटलं की चला आपण पण ट्राय करून बघूया. मग असा कलर बदलतोय कांद्याचा, आता हे थोडंसं कलर बदलत असतानाच आपण याच्यामध्ये घालून घेऊया लसूण आणि आलं, म्हणजे त्याबरोबर ते शिजून जाईल थोडंसं त्याला. अशी ही मस्त कोकणी स्टाईल किंवा मालवणी स्टाईल होणार आहे ना रेसिपी? येस, म्हणजे मालवणी मसाला आपण वापरतोय, हे झणझणीत पण होणार आहे आणि कलरफुल पण होणार. करी नाही करत आपण, मसाला करतोय आपण. जी हॉटेलमध्ये जनरली खातो ती करी असते ती आपल्या साध्या सुक्या ड्रायफ्रुट्स वाले काजू असतात त्यांनी बनलेली असते ना, तशी ही ओल्या काजूची आहे, समथिंग डिफरंट. पण ज्यांच्याकडे आता जर का ओले काजू नसतील हा ते त्या काजूची सुद्धा बनवू शकते, ती पण छानच होते. तर त्या लोकांनी म्हणजे नॉर्मल काजू घेऊन अर्धा तास एक म्हणजे गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात असं भिजवू शकतात आणि मग ते काजू तुम्ही वापरू शकता इन केस जर का तुमच्याकडे ओले काजू अवेलेबल नसतील. आणि वाटण्यासाठी पण तेच काजू वापरायचे आणि ग्रेव्हीसाठी पण तेच तुम्ही वापरू शकता. म्हणजे खोबरं किंवा काजू वाटण्यामध्ये आपण वापरू शकतो. तर ह्याच्यामध्येच आता आपण परत रेड चिली आणि तीन हिरव्या मिरच्या त्या घेऊन टाकू. ओके, म्हणजे ह्याचं कुठले परत आपण आर्टिफिशियल कलर वापरणार नाही. जशी तुझी कोळंबी बिर्याणीवाली जी रेसिपी होती त्याच्यात तू कुठलाही कलर न वापरता अमेझिंग झाली होती ती रेसिपी. बघितली का तुम्ही सगळ्यांनी ती रेसिपी? हा, आणि बघितले नसेल तर हा व्हिडिओ झाल्यावर तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आहेत ते पण बघून टाका, खूप मस्त मस्त आहे. आणि तुला कुठला व्हिडिओ आपल्याला म्हणजे नाही की व्ह्यूज जास्त झालेत त्यामुळे नाही, पण असा मनापासून तुला आवडलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा कुठला आहे? म्हणजे असं मी सांगू नाही शकत, पण मला ट्रॅव्हलिंगचा कुठलाही व्हिडिओ मला आवडतो आपला. म्हणजे तुला ट्रॅव्हलिंग आवडतो? इग्लू वाला तर भयानकच व्हिडिओ जातो. व्हिडिओ म्हणण्यापेक्षा एक्सपिरियन्सच भयानक होता. -10 degrees सेल्सिअस मध्ये रात्र घालवायची. म्हणजे तुझा कुठला आवडीचा आहे? माझा म्हटलं तर साधना मिसळ मला आवडला, कारण तिथलं अँबियन्स आणि लोकेशन तर नो डाऊट भारीच होतं, प्लस मिसळमध्ये काहीतरी व्हरायटी होती, कारण इथे मिसळमध्ये ते भाकरी पण देतात आणि जे काय पाव किंवा जे ब्रेड होते ते मस्त गरम करून चुलीवरची होती आणि ती मिसळ ही पहिल्यांदाच खाल्ली होती, त्याच्यामुळे तो व्हिडिओ किंवा ती मिसळ मस्त मला वाटली होती. तर आता आपण परत आपण आपल्या रेसिपीकडे येऊया भरकटू नये. तर असा गोल्डन कलर यायला लागला कांद्याला. तर बघा आता अरोमा मस्त आला एकदम, असा कांदा पण ब्राउनिश थोडा व्हायला लागलाय, त्याच्याबरोबर लसूण आलं आणि मिरची हिरवी मिरची याचा स्वादही मस्त येतोय. आणि आपल्याला काळं नाही करायचंय, कारण आपल्याला काळा रस्सा नाही करायचा ना, त्यामुळे फक्त एक त्याला ग्लेअर आली पाहिजे. आता याच्यामध्येच आपण ओल्या नारळाचं जे खाऊन घेतलंय ते टाकून घेऊया, त्याला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी टाकायचं, नाहीतर मग खोबरं जे आहे ते करपून जाईल. आता हेही मस्तपैकी आपण भाजून घेऊया आणि हे गोल्डन झाला खोबरं की आपण मग हे सगळं थंड होण्यासाठी वाटण ठेवून घेऊया. थोडंसं आपण ओलं खोबरं भाजून घेतलंय, आता यामध्येच आपण टोमॅटो सुद्धा टाकून घेऊया, म्हणजे त्याचा ओलसरपणा निघून जाईल टोमॅटोचा. म्हणजे टोमॅटो ऑप्शनल आहे, जर का तुम्हाला टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू, नुसती ह्याचीच ग्रेव्ही करा विदाऊट टोमॅटो. टोमॅटो आवडत असेल तर मग टोमॅटो टाकून पण त्याची ग्रेव्ही. कलर छान येतो टोमॅटोने, सगळे प्रकारचे कलर आहेत, पांढरा आहे, हिरवा आहे, लाल आहे, थोडासा पिंकिश आहे, थोडा येलोइश पण आहे. अरोमा पण मस्त येतो, अरोमा पण एकदम बेस्ट. मी आता इमॅजिन करतोय की आता ही काजूची ग्रेव्ही झाल्यानंतर कधी एक ताट आपलं बनतंय आणि ताटामध्ये अजून काही एक दोन सरप्राईज आहेत ते मलाही माहीत नाही आहेत, तर ते डायरेक्ट आपण ताट रेडी झाल्यावरच बघू ताटात काय काय असणार आहे, त्याच्यामध्ये बघू ही कशी बनते काजू मसाला. तर आपलं हे सगळं भाजून आता व्यवस्थित झालं आहे, मी गॅस बंद केला आहे, आता हे थंड होण्यासाठी 5-10 minutes मी ठेवते आणि मग नंतर याला आपण मिक्सरमधून बारीक वाटून काढायचं. सो आता आपलं वाटण थंड होतं, पटकन आपण एक आपल्या टेरेसवर नजर मारूया, मस्त अशी फुलं आली बिलकुल मेंटेनन्स लागत नाही, आम्ही याला एप्रिल फ्लावर किंवा बोगनवेल म्हणतो. एकदम मस्त पिंक कलर, इथे मोगरा पण आहे बघा, मस्त कळ्या आल्या तशा कळी. आणि हे त्याच्याच पद्धतीतलं व्हाईट कलरचं झाड आहे. आणि आता इथे
हे पण आय डोंट नो कुठलं आहे, झेंडूसारखंच आहे, बट शोचंच आहे हे. थोडंसं याला ऊन लागलं त्याच्यामुळे आत ठेवलं आणि हे पण मस्त आहे. सो आता असं आपलं छोटंसं टेरेस आहे. तर मंडळी आता आपण करूया फोडणीची तयारी काजूच्या ग्रेव्हीची. तर आपण परत 2 टेबलस्पून तेल घेतोय, थोडं गरम होऊ दे. आणि त्याच्यानंतर काय जाणार, कांदा. येस, कांदा परतून घेणार मस्त असा गोल्डन फ्राय. तोपर्यंत आपलं वाटणही थंड होतंय बघा तिथे, आणि ते थंड झाल्यानंतर आपण वाटण करून घेणार. त्याच्यामध्ये आपण एक मोठा चिरलेला कांदा, त्याच्यात सगळं कटिंग पासून जे काय दाखवणं आहे, प्रेझेंटेशन आहे, सगळं पूनमचं कौशल्य माझं. फक्त मी आज कॅमेरामॅन इथे. आज म्हणजे काय, आज म्हणजे मी नेहमीच तसं थोडीफार आपली मदत असतेच, सगळं नाहीच करत पण थोडंफार काय जेवढं जमेल तेवढं मदत करतो. कॅमेरामॅन अभिजित के साथ, पूनम के साथ. सो बघा आता हे वाटण झालेलं आहे इथे. छोटासा असा आपला दिसणारा मिक्सर पण भरपूर आवाज करणारा अशा मिक्सर मधून आपण हे वाटण करून घेतले. बघा ठीक आहे, काय चालू, ट्रान्सलेशन झालं. काय होऊन झालं, ट्रान्सलेशन. हे काय असत, ट्रान्सफर. अच्छा, ट्रान्स. आपण याच्यामध्ये आपला वाटण टाकून घेऊया. सगळं वाटण टाकून परत बराच वेळ आपल्याला ते परता येईल. आत्ताच मस्त सुगंध सुटला. आणि पुन्हा हे खाणार कशाबरोबर, म्हणजे कशावर खाऊ शकतो आपण ही भाजी, ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला समजेल. अजून पण प्लॅन म्हणजे काय, तुझं ठरलेलं दिसतोय काय, सगळं ठरलेलं आहे. थाळीच होणार आहे पूर्ण. ओके, मस्तच आपल्याला थाळी खायला मिळणार आहे. आणि आपल्या बरोबर तुम्ही पण घरी जेव्हा जमेल तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्ही कशा पद्धतीने करता तेही सांगा, कारण आम्ही पहिल्यांदाच बनवतोय. तुमचे काय वेगवेगळ्या पद्धती असतील? मी साध्या काजूची बनवली पण ओल्या काजूची पहिल्यांदाच बनवली आहे. तर तुमची काय वेगळी पद्धत असेल, काय टिप्स असतील माझ्यासाठी, तर नक्की सांगा. नक्की सांगा तुमच्या टिप्स, ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये किंवा जेव्हा कधी आम्ही घरी जेव्हा ही बनवू भाजी तेव्हा. करेक्ट. आपण हे शिजवून घेतलंय वाटण आणि कांदा. तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मालवणी मसाला 2 चमचे. आणि कलर ही छान येणार आहे, घरगुती मालवणी मसाला आपला. थोडीशी हळद टाकणार आहे चवीत. बघा किती मस्त कलर आलाय. आता यामध्येच आपण टाकून घेऊया 1/2 चमचा गरम मसाला. सो मसाले असे मस्त आपण परतून घेऊया. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आता हा परत मसाल्यांचा अरोमा यायला लागला. आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपण कॅरमलाइज होण्यासाठी साखर टाकूया. छान चव येते, जास्त गोड करायचं नाही आहे, फक्त चवी पुरती टाकायची. मी तर कुठलीही भाजी केली किंवा कुठली भाजी असो त्याच्यात थोडी साखर प्रिफर करतो, कारण हा पुनम बरोबर म्हटले की थोडं कॅरमलाइज होण्यासाठी किंवा फ्लेवर ऍड होण्यासाठी साखरेची मदत होते. आपल्याला गोड भाजी बनवायची नाही आहे, थोडीशी चिमूटभर साखर, मस्त भाजी बनव. आता याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेऊया. थोडस याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून हा मसाला शिजवून घेऊया, नाही तर मग त्याचा कदाचित रॉसमेल राहील. थोडंसं पाणी टाकून आपण हा मसाला प्रॉपर शिजवून घेऊया काजू टाकण्याआधी. आणि यामध्ये कुठलीही भाजी शिजत असताना मी नेहमी गरम पाणीच प्रिफर करते, म्हणजे ते कारण गॅसचं टेम्परेचर आणि पाण्याचं टेम्परेचर हे जर व्यवस्थित राहिलं तर कुठलीही भाजी व्यवस्थित टेस्ट लागते त्याची, नाहीतर ते मसाला आणि ते सेपरेट सेपरेट चव लागते. ते नेहमी वरनं जेव्हा आपण पाणी टाकतो ते गरम पाणीच टाकावे. ही एक टिप आहे. तर मोस्ट सगळ्या म्हणजे आपले जे सबस्क्रायबर असतील त्यांना हे माहितीच असेल, पण जे नवीन लोक असतील किंवा हा जे फर्स्ट टाइम कुकिंग करणार असेल तर त्यांच्यासाठी ही अशी छानशी पूनमने सांगितलेली उपयुक्त अशी टिप. याला मस्त असं तेल सुटलंय, तुम्ही बघू शकता खाली छान असं तेल सुटलंय. आता आपण या स्टेजला याच्यामध्ये आपले काजू टाकून घेऊया. मेन इव्हेंटचा जो हिरो आहे तो वाट बघत बसला आहे बराच वेळ झाला, आणि त्याची धूमधडाक्यात आता अशी एंट्री होणार आहे. काजूची क्वांटिटी सांगायची विसरले, हे 100 काजू आहे. तिकडे वाट्याने काजू मिळतात, तर हा एक वाटा आहे म्हणजे 100 काजू. तसे हिरो आता पडलेले आहेत ग्रेव्हीमध्ये, छान सर असा मिक्स होणार आता ते आणि लावणार 6 सर. किती छान दिसतंय ना आत्ताच.
वाव ते मस्त काजू मिक्स होणार, त्याला मसाला लागणार मस्त आतमध्ये, आणि मग ते थोड्या वेळात आपल्या ताटात आणि मग आपल्या पोटात। आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून त्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ शिजून घेऊया। जास्त नाही टाकायचं ना पाणी? हां, पाणी जास्त नाही टाकायचं, कारण आपण ग्रेव्ही नाही करत आहे। तेवढं टाकते, मिक्स करते, तेवढं लागणार, कारण झाकण ठेवून शिजवायचं आपल्याला, तसं वेळ नाही लागणार शिजवायला काजूला। आपण झाकण ठेवलं आहे, आता या स्टेजला आपण एक मीठ टाकून घेऊया। आधी मीठ टाकलं नाही, नंतर टाकते मी। वाव, एकच नंबर, एक नंबर, मस्त असा आरोमा आला याचा, आणि काजूही मस्त शिजलेले आहेत, झकास। आपण करणार आहे मेन पुण्याचं काम, म्हणजे टाकणार आहे हरा धनिया, कोथिंबीर गार्निशिंगला। वाव, कोथिंबीर टाकली की भाजी हसते असं माझ्या प्रेमळ सासूबाई बोलतात। तर मित्रांनो बघा, आपली काजू मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे, आणि हा पटकन आता ताटात येणार आहे, आणि ताटात आल्यानंतर आपल्या पोटात गेल्यानंतर आपण पुनमला सांगणार आहोत कशी झाली। आय एम शुअर मस्तच झाली असणार, कारण याचा जो अरोमा जो आहे तो एकदम भारी आहे, तो एकदम हॉटेलसारखीच बनली, असं वाटत नाही की फर्स्ट टाईम हिनी बनवली। सो बघा, आता आपलं ताट फायनली रेडी झालेलं आहे। इथं आमरस आहे, इथं आपली काजू मसाला आहे, पुरी आहे छान, कुरडे पापड काकडी भात, आणि त्याच्यावर मस्त तुपाची थाळ। सो आता मी ट्राय करणार आहे, त्याच्यात कुठून सुरू करावं, आमरस खावा काजू मसाला खावा, राज पहिलं प्राधान्य आपण देणार आहोत काजूला, यस, कारण आपण त्याच्यासाठी एवढे एफर्ट्स घेतले। आणि आता मी घेत आहे बाईट, काजू पण आहे, परफेक्ट असं वाटतही नाहीये पूनम पहिल्यांदा बनवली भाजी, खरंच एकदम मस्त आहे, खूप आवडलं, काजू पण प्रॉपर शिजलेले आहेत। आणि थँक्स टू युअर फ्रेंड श्वेता आणि त्यांच्या हजबंडला की एवढं त्यांनी कोकणात जाऊन काजू घेऊन आले, थँक्यू सो मच। ड्रायफ्रुट्स वाले तर आपण पहिले बनवले होते, पण ओल्या काजूचे फर्स्ट टाइमच मी अटेम्प्ट केलाय, सिमिलर त्याच प्रोसिजरनी केलाय, खूप छान शिजले, मऊसर एकदम झाले काजू, आणि ग्रेव्ही किंवा जो मसाला आहे तो पण प्रॉपर हॉटेल सारखा झाला, त्यामुळे एकदम ऑल गुड, 10/10, आणि थाळी पण आपली एकदम मस्त प्रेझेंट केली, थँक्यू सो मच पूनम। तर आजचा माझा दिन बनलेला आहे, आता आमरस आणि पुरी, वा फेवरेट, झकास, काय पाहिजे अजून। मित्रांनो, आता आपला ताट मस्त सजलेला आहे, तर आता आम्ही दोघं जण मिळून जेवणाला सुरुवात करणार आहोत। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि लिंक जी आहे व्हिडिओची ती शेअर करायला मात्र विसरू नका। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे ते तुम्ही नक्की प्रेस करा। सो असेच आम्ही नवीन घरगुती व्हिडिओज किंवा आता बाहेर तर जाता येणार नाही कारण कोविड जरा जास्तच वाढलं, त्याच्यामुळे असेच घरगुती रेसिपी किंवा तुम्हाला अजून काय व्हिडिओमध्ये बघण्यासाठी आवडेल हे तुम्ही आम्हाला सांगू शकता। तर आता भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, घरी राहा आणि एन्जॉय करा, बाय बाय।